डॉक्टर आशिष जरक संचलित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती म्हणजे तुमच्या मातृत्वाला साथ. गेल्या 7 वर्षात 3000 अधिक अपत्यहीन जोडप्यांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्णत्वास. चैतन्य मातृत्व योजना 2022 अंतर्गत 101 लकी जोडप्यांचा IVF उपचार मोफत आणि इतर जोडप्यांसाठी 79,999 रुपयांमध्ये IVF उपचार. मातृत्व स्वप्नपूर्तीसाठी संपर्क साधा 84 84 86 19. पुढारी झालं करून समजा उचा पती, घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती, घरातून पुढारी झालं करून समजा उचा पती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. पाटील नसलेली पण होती आली सकाळ सकाळ दारात. कोण भाऊ? बोल बाळ. तुम्ही ना रात्री मारुतीच्या देवळात रामभाव सुभाषराव तुम्ही बसला राहा म्हणला. सकाळ सकाळी तुला देतो त्याला पैसे. कधी म्हणलं होतं? रात्री म्हणलं होतं का? रात्री नाही म्हणला तुम्ही. अरे मग त्या त्याला मिठाला इथवर पाटलाच्या वाडीवर यायची काय गरज आहे बाळू? अरे तिथं शेजारी पाजारी उसळ पासलं करायचं असतं. अहो पाटील, देते का लोक मदतीला होते का? आता तुमच्याकडे माझं एवढं 6-7 हजार रुपये झाल्या तरी कष्टाचं असून तुम्ही देणार आणि बाकीची उसळ पासन कसं देतील? कष्टाचे पैसे कुठे जात नाही. मग प्रपंच काय करताय तुम्ही? हा काय करताय प्रपंच? मला दे राव महाराज अक्षरशः बाजरीना घरात त्याल नाही कसं जगाय सांगा बरं तुम्ही. तुम्ही मोठ्याचे लोक काय पण करता, आम्ही गरीबाने काय करायचं? असं कर. किती झाले तुझं पैसे? अवजवळ 6,000 ते मागचं आणि परत 900 काम केलंय. म्हणजे 100 रुपये कमी 7,000 झाल्या. तया कामापेक्षा गणित चांगलं आहे तुझं. असं कर, आपल्याला नांगरून घ्यायचं. ते खालची पट्टी आहे ना 1.5 एकरची, हा ते आता नांगरून घ्यायची. मी नाही आलो तुमच्या, माझं पैसे द्यावं लागतील बाबा आधी. अरे असं कसं काय करतो तू? हा तू काम करणार मग कसं व्हायचं? तुझा आतापर्यंत पैसे ठेवला का? मग मी कधी काम आणलं तुमच्या दादा दवा? उद्याच्या नाही आहे, फक्त नांगर झाली. किती 1.5 एकरची पट्टी? अरे तू माझं पैसे दे की आज तुम्ही, मी तू सगळं 1.5 एकर देतो नांगरून. मला हेच कळत नाही, तुम्ही पैसे 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 करताय तुम्ही. तुझ मागच आणि आता जी काय फिर ती एकदम देऊन टाकतो ना. नाही तुम्ही राव, मी पाया पडतो. पाया पडलो का बाळू? नको नाही तर देवाच्या आमच्या पाया पडायच्या कामाच्या पाया पडा. तुला पैसे दिलं मग झालं का नाही? आठवड्या बाजाराच्या आदल्या दिवशी पैसे देतो आणि वाटल्यास मी काय करतो, घरी येऊन पैसे देतो तुला. नाही राव, तुम्ही माझ्याकडून दारूच्या नशेत काम करून घेताय आणि पैशाला राव रक्तळेला आणताय. अरे नाही बाबा बाळू, तू तेवढी 1.5 एकरची पट्टी नांगर, आता उठून तिकडे कामाला जा. मी नाही जाणार, मला पैसे पाहिजे. तुझं मागच आणि आजचंही पैसे देतो ना तुला एकदम. आता पक्की कोण आहे? माझ्याकडे बोकड आहे 10-15 हजाराला सहज जाईल. ती इकलं असं पैसे आले की हाताने की हाताने तुला. मग मागच्या आठवड्यात मागितलं तर 15 हजाराला माझे एकटा खरा दावा इकलं बोकड. अति सत्याने गोर केला ना ती. 15 हजारालाच मागितलं होतं. मागितलं होतं पण ती सत मला नाही, मला 20 हजाराला जातो. पाटील, 50 हजाराच्या बोकडाचं कारण सांगताय? तुमचं बोकड काय जर मग आमचं घर चालायचं? अरे बोकड कशाला काम करून घ्यायचं? अरे बाळू, बोकड आहे तसं. आज 700 किलो मटण झाले
आणि बोकड 20,000 सहज महाग नाही बघेन तर बघेन आता चौकात 2,000 फेडून गेला नाही बेटील मागणार ना काय नाही बोकाडी कडे तुझं पैसे देतो बोकाडी मागचं बी देतो ना आताचं बी देतो तेवढं 1.5 एकरची पट्टी नांगरून काढ माझे मला पैसे पाहिजे हा देतो चल जातो सात्याला मला दे करून नाही नागरी तर हाय ना सातूला पाठवतो ना मी बोला त्याला काय माहिती का मी काय केलंय भांडण करायचं सोडून दिले म्हणून मी हात जोडून विनंती करतोय परत मला भांडणा यायला लावू नका अरे भांडण कुणाचं बलं झालंय जेवढं प्रेमाने काम होतात का नाही तेवढी भांडण होत नाही मग पोलीस स्टेशनला केस नको ना करू तुम्ही कशाला मग तुम्ही परत कांडावं चाल की मला नाही 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 अजिबात नाही ना अरे बोले तसा चाले त्याचे नावे बलबीमा पाठीला हा मग नाही मी पोलीस स्टेशनला अजिबात जायचं ना ती नागरायला जा मी तुम्ही परत नाही ना मला फसवायचा असते काय फसू नका परत नाही 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 गरीबाला फसवायला तळतळाट लागतो आणि मरसाल तुम्ही किड पडून मरसाल नाही नाही फसवल्यानं सांगतोय हा फसवत नाही सकाळ सकाळ आलो मग सरपंच तुम्हाला इथं बोलवून घेतलं चहा पाणी प्याला नाश्ता केला म्हणलं गावातला काहीतरी खबरी सांगचाल विकास कामं काय काय चालल्यात नाही सांगू ना तुम्हाला म्हणजे तुम्ही काय मग आडवी आडवी भूमिका घेता बघा अहो एका झटक्यात माहितीच्या अधिकारात घरी माझी ती पोच होते तुम्ही ना काय सांगू सांगू नाही म्हणजे असं आम्ही विरोध करायसाठी म्हणतो सुभाष खा खा खाल्ल्यात नाश्ता इथं मेंबर कुठे आहे तुमचा मेंबरच गेलाय 2 दिवस झालं कुठं काय कळानच काय कुठं काय गेला तू बाहेर सुभाषराव मला सांगा तुम्ही गावाने तुम्हाला तांटा मुक्तीचा अध्यक्ष कशासाठी केलाय पहिल्यांदा 10 रुपयाचे बंद करा मग नंतर अध्यक्ष काय केला ते तुम्ही बाकी जर राहून द्या तुम्हाला तांटा मुक्तीचा अध्यक्ष तुमच्या बापाच्या पैसे पिलो का मी तुम्हाला तांटा मुक्तीचा अध्यक्ष कशासाठी केलाय गावातली कोणाची भांडणं असेल काय वाद असेल किंवा काय कोणाची काय प्रकरण असेल ते मिटवण्यासाठी मग तंटा मिटवणं सोडून हे तर कुठं घंट्याच्या दारात येऊन बसलाय तुम्ही कुठला तंटा राहिला का पाटील पैसे द्याने माझं राव मला खाली घरी खायला बाजरी नाही काय खायचं माती खायचं का आम्ही सुभाष माती बी खाल्ली जाते 1.5 महिना झालं त्याने आम्हाला काम करून घेतलंय माझ्या कष्टाचं कामाचं पैसे येतात तू म्हणतो पाटील उद्या या रात्री काय म्हणणार जाऊ तुमच्या जागता सकाळी म्हणणार नाही पाटील वयाने मोठे आवाजाव बोला आवाजाव नाही त्यांचा जोरा सगळं पाडवा खेळ येतो कष्टाचा पैसे देऊन काय घ्यायचं कारण नाही काय आवाजाव बोलायचं कारण नाही मी पाटलांची गाडी येतो पैसे ह्यांचं द्या म्हणून सांगतो माझं पैसे देत नाही तर मी काम करणार नाही झोपून राहणार अरे सुभाषराव बाकी राम भाऊ थांबा ना असं काय चालतंय का भाऊ हो तुमच्या दारात आले तुम्ही करताय बसा बाळासाहेब माझ्या घरनं बाजरी घेऊन जा मी पाटलांची गाडी घेतो पैसे देऊन टाका म्हणतो नाही राव सुभाषराव ती म्हणतात बोकाडी इकडं पैसे देतो बोकाड किती दिवस झाले इकत्यात हाय का नाही ती पण गावाला बोकाड 2 दिवस वाट बघू इकलं बोकाड तर देतेलच ना पैसे कमी जाऊन खट्ट करू बोकाडी कोण आणतो त्याचा पैसे देतो माझ्या दारात ताप नको सुभाषराव मी आता ऐकतोय मी जातो पण आज जर माझं पैसे दिले नाहीत ना मी कान पडत असतो एक आता तुम्ही मध्ये पडत नाही फक्त एखाद्या दारात आलं काय जहागीरदार का कोण सोन्याची लांक होते रावणाचे त्याने सुद्धा कवडी संघ नेले नाही हे कोण जेवण कुत्रे संघ गावले माझे कुत्र माय माझ्या विषय पाटलांचा पैसे पाटलां कडे हे मला का तुम्ही कवडी घेणार कोणी लागणार फारून कपडे कपडे सुभाषराव सुधरा आज गाव चांगलं म्हणतोय भांगार लोकांच्या नादी काय लागतात भांगार माणसं जाण आहेत ना मग रामभाऊ मी किती वेळा सांगितले की ती पिलेलं असते तुम्ही गावात प्रतिष्ठित आहे तुम्ही 1 शब्द 2 शब्द त्याला बोलला ना बाळासाहेबांना तर ती 1 जरी आडवा तुम्हाला बोलला तर त्यात तुमचा अपमान मी आडवा करीन ना अपमान कसा पाटलाला अक्कल नाही का त्यांनी पैसे करत पाटलाला तुम्हाला धरून आडवा केलं तर मी मग गाडी काकला तुमचा घ्यायचा विचार करायचा नाही रामभाऊ म्हणतात असं ते
काय गवाळलंय? अरे हरभऱ्याचे दाळ आणायची, कणिका आणायची, दिवसाला 1 किलो वजन वाढला पाहिजे बकऱ्याचं. त्याला पेंड्याचं पोत आणलं लगेच वजन वाढलं. अरे हाय की मग, आणि ती बैल किती खराब झाली, ते बैलाक जितला बकड लक्ष आहे का नाही? त्याला पेंड लागते, पेंड्याचे पोते संपले. काय असेल ते दुकानातून आणायचं, भुसार दुकानातून. आणि अरे पशुधन सांभाळायचे आपल्याला, ह्याच्यावर गोर गरिबाचा प्रपंच चालते. ते वखार चांगला टॅट झाला पाहिजे, कमीत कमी की नाही 35 किलोचा पुढं हा गेला पाहिजे. बरं बरं जाईल की. बोकाडी किलो पैसे देणार ना माझं कामाचं? तुझं सगळं नीट करणार. कुठलं झालं, महिना झालं देतो. खाऊ घालायला दिवसाला 1 किलो वजन वाढलं पाहिजे. पैसे पैसे काय करता तुम्ही? बोकाडी केले की तुझ्या लगेच पैसे देतो तिथंच बाजारात. आणि तूच येणार आहे ना माझ्या बरोबर बाजारला? मग आणि ती बैल कशी रे पाटील? आराम बाळासाहेबांचं पैसे का देणार पाटील तुम्ही? आता गोंधळ घातला, आमच्या इथं पैसे द्यायला पैसे देण्यात पाटील गेले, महिनाभर झालं सांगतात बोकाडाचं कारण, बोकाड ऐकल्यावर देतो. त्या गावंड्याला पण माझ्या समोर तुम्ही म्हणला की बोकाड ऐकल्यावर तुझं पैसे देतो म्हणून. किती जणांना बोकडाचं वायदा केलं तुम्ही? माझं सगळ्याच गेल्याच्या आठवड्यात पैसे चुकते केलं. हे सतुष काय करतो बकड्याला असं काय खाऊ घालतो? दिवसाला 1 किलो वजन वाढते पाटील. तुमच्या झाक्या बंद करा. अहो झाके नाही, अहो मागच्या महिन्याचं हे आपलं वजन वाढलं सांग. ते वजन जमारू द्या, बाळ्याचं पैसे तुमच्याकडे. बाळ्या माझ्या दारात बोंबलत, माझं त्याचा अमकाच्या. आणि हे तर तुम्ही काय बोकडे काय मोदी पाडायचा समाधान? काय पाडायचं? मी घेतलं ना त्या बाळ्याला पैसे. आता गेला माझा अर्ज करपटी नागऱ्याला, आला की लगेच पैसे देतो. बाळू माझा दोस्त आहे, बोंबलत माझ्याकडे आला. तुमचा दोस्त ना तिकडं. आपलीच पत जाते ना गावात म्हणून पत देऊन टाका ना गरीब. आपण बोकडाची पत बी वजन बी वाढतय ना, त्याच्यामुळे वाट बघतो मी. वजन वाढायचं बँकेत आणून द्या, नंतर बोकडाचे पैसे बँकेत टाका. याचं कसं आहे, झाडाची फळं फुलं पानं फट तुडून येईल तर काय फरक पडत नाही, पण बुडावर कुणी घाव घालू नये म्हणून मी बँकेतले पैसे काढत नाही. हे चालेल आपलं, हे लवकरात लवकर देऊन टाका. पाटील लबाडक्या करणं बंद करा, प्रामाणिकपणे राहा, तर तुम्हाला किंमत राहील, नाहीतर मग कुठे बी बोळीत गाठील. चला बोळीत गाठील. मी हाय पल बी पाटील, मी बी काय करा अडचणीत गाठील. बघितलं का सत्य कशी बोलते? आणि बैलाला का नाही चांगलं कणकीचं गोळ खाऊ घालायचं. हे बोकाड इकडं का नाही वखारामध्ये? किती बोकडाचा वायदा केला आहे तसही. मग जील तिला बोकाड, बोकाड इकल्या बोकाड इकल्या. माझं फक्त त्या बोकाड मला काम करायचे का? मला 5,000 रुपये दे की लय गरज आहे का मला 5,000 ची. आयला आमिर काय झाले माहिती का? माझ्याकडे 2,000 रुपये सापडतात बाबा, 5,000 रुपये तर नाहीत माझ्या. अरे कत्तरी लाख मत तुला का? अरे म्हणजे असलं तर सांगाव का, नसलं मी मदत करतोय की नाही म्हणते का तुला? काय झालंय माहितीये का, माझं बऱ्याच जणांकडे पैसे गुतले आणि सारखं सारखं भावला हात पासणार ना बरोबर ना आता. अरे पण कधी लागा तुला 1,000 माहिती तर म्हणतो, 500 आहेत, 100 माहिती म्हणतो, 30 रुपये कधी तरी लागा पूर्ण मदत करत जगणाला का? असं करत जा आमिर, तुला तरी मी निदान 500 मागितले 250 देतो, बाकीच्याला 500 मागितल्या ना 5 रुपये सुद्धा देत नाही, कारण माझा विश्वास कुणावर ना राहिला त्यांना ठेव. मग आणि माझं जर पैसे गोळा झालं ना तुला 10,000 रुपये देतो. माझं ये नाही अरे कधी मला टोप्या घातल्या तुला काय सांगू, मरणाचं पैसे येणं माझ सध्या. अरे गणा हो पाटील थांब, काय काम धंदा आहे का नाही जेवण पाठवा गप्पा पाटील. हे जेवण वगैरे कामाला लावी जा. नाही ऐका की पाटी, मागच्या 12 मतीच्या उरसात तुम्ही 1,000 इनाम मला जाहीर केलं होता कुस्ती मारली म्हणून. आता दुसरा उरस यायची बारी झाली, ते 1,000 रुपये द्या की माझं इनामाच. मला ह्याला पैसे यायच्यात आमिरला. इना नाही इनाम इनाम कानात काय रगील झाला का पाटील? त्या कुस्त्याच म्हणतो काय झाली की जत्रा? आता अहो जत्रा झाली की, पण तू इनाम द्या की जाहीर केलेला. हा हा तुला अर तू जिंको म्हणून मी काय खर्च केलाय तुला नाही बाळा सांगत. काय केला खर्च सांगा की मला मी कळू द्या ना. त्या पैलवानाला मी सांगितलं होतो, त्याला विचार काय म्हणून तो पडला आणि तू जिंकलास. तुझा 1,000 रुपये ना मी देऊन टाकतो. हा का पाटील, देऊन टाकतो म्हणू नका, नसलं द्यायचं ना सरळ नाही म्हणून सांगा. सारखं सारखं तुम्हाला मागाय का भिकारी नाही मी.
ए गणा असं नाही बाळा बोलायचं. मग पहिला नाही गावचा यार कामरेश्वरची श्याम आहे तू. शरीर संपत्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते पट्ट्यात तुझ्याकडे. तुला का नाही मी खरकाच खोबऱ्याच बदाम काजू पिस्ता पोते अशा पाठवतो घरी. फक्त गाणं कराय माझं पोकाडी कुदी मत बस. तुम्ही म्हणलं पाहिजे अरे ह्या गावात फक्त एकच पाटील दिलदार म्हणता तुम्ही म्हणजे भीम पाटील. काका मला सांगा की पटतं का तुम्हाला काय झाले. मला सांगा यो तुम्ही गावच्या पुढारी लोकांनी तुम्ही त्या सभासदाला तांटा मुक्तीचा अध्यक्ष केलाय पटत का तुम्हाला सांगा. नाही पटत. मग का तुम्ही असं माझ्या बाजूने बोलत नाही. त्याला तांटा मुक्तीच्या अध्यक्षाच्या पदावर खाली करायचे आणि मी तुम्हाला अध्यक्ष करणार आहे तांटा मुक्तीचा. मला कशाला करता ती चांगला मनुष्य आहे. अहो चांगला मग माझं भांडण मिटवलं का त्याने सुभाषरावने. काय तुमचं भांडण झाले. पोलीस पाटलाकडे माझं 7,000 रुपये तर 100 रुपये कमी 7,000 माझं पैसे देणार पोलीस पाटील. आज देतो उद्या देतो बोकाडे किलो देतो पाटी किलो देतो कारण झाले. बोकाड सगळे बोकाडाचं काय ती जर्शी आहे का हाली आहे का काय आहे. जी त्याला म्हणतो बोकाड इकला देतो ही पद्धत चुकीची का. त्यांची चुकीची पद्धत आहे. आणि मग मी सुभाषराव कड गेलतो तांटा मुक्तीच्या अध्यक्षाकडं. ते म्हणले बाळासाहेब समजून घ्या लोकांच्याकडं पैसे असतात नसतात. मला सांगा दिवसभर माणूस मजुरी कशासाठी करतो. पोटासाठी. पोटासाठी करतो. राज्याला पोरा बाळांना तिखट मीठ चटणी ही सगळे घेऊन येतो. पोरांच्या मुखात जाते ती आणि माझं पैसे त्याने बुडवल्याच. बर बाळासाहेब ऐका. बलबीम पडल्याने पैसे बुडवतो. सभासद आहे मी असतो आजारी ऐकून घ्या. मी ग्रामपंचायत मध्ये तरी येतो का. मग तुम्हाला उभं राहायला कोणी सांगितलं इलेक्शनला. आम्हाला विचारून उभं राहिला का. मी त्याच मिठवा रडायचं ना. लबाड माणूस आहे बऱ्याच लोकांना फसवलंय त्यांनी. मग मला न्याय द्या तुम्ही. मी सुभाषरावला तांटा मुक्तीच्या अध्यक्ष पदावर खाली करणार आणि सिद्धार्थ काकांना अध्यक्ष करणार तांटा मुक्तीचा. तुम्हाला अध्यक्ष हवं लागेल. मी मोर्चा सुभाषरावच्या करा. आता मी काय करू. मी पडतो आजारी. मला पैसे देतो मी पटला घेऊ. तू बोकाडी इकल्या होती तू म्हणलाय. अहो नाही राव बोकाडी इकडचं 35 किलोचं आहे म्हणला. ह्याचं 35 मी गाय बैल आहे तो. मी काय करणार आत्महत्या करणार ठेवणार. मला म्हणणार सिद्धार्थ काका पोलीस पाटील बलवीम पाटील सुभाषराव रामभाऊ यांनी माझ्या ह्यांच्यामुळे मी आत्महत्या करतो. तुमची चिठ्ठी नाव लिहून ठेवणार. माझं नका लिहू. त्या ह्याचं लिहा तंटा मुक्ती अध्यक्षाचं लिहा. माझं लिहू नका. तुम्ही ऐका माझं. मी ऐकून राहिलं गरीबाला ह्या गावात. त्यामुळे बघू काय घडेल तसं घडेल. पण बाळा तुम्हाला तुरुंगात पाठवणार सगळ्यांना. मला पाठवू नका. त्याला पाठवा. मग तुम्ही काय न्याय देत ना मला. ती न्याय पण काय. त्यो बोकाड इकल्या होती तू तुमचे पैसे म्हणला. बोकाड कशाचं 1.5 वर्ष झालं सगळ्याला बोकाडा जावायचा करतोय. मला एकदा बघायचं बोकाड कसं नेणार आहे. आता फलटणच्या बाजारावर कुठलं न्यायचं तिचं नेणार आहे. बघू काय होतंय घडेल तसं घडेल. पण मी आत्महत्या करणार सिद्धार्थ काका करू नका. सुभाषराव रामभाऊ बलबीम पाटील हे चौघं माझ्या आत्महत्याला कारणीभूत आहेत आणि ह्यांना फाशीची शिक्षा हो असं मी सगळ्यांना सांगणार आहे. चिठ्ठी लिहणार आहे. काळं पाणी करा. फाशी द्याव नका. काय चाललंय. खायला टाकाय शेरड्याला बोकड्यांना. कुठे पाटील कुठे गेलं. ऐकी पाटील साधे काय साधे काय स्वतुष्या साधे बाय आले. साधे बाय आले. नमस्ते पाटील. ये स्वतः इकडे. ए सा झालं इकडे. बोकड पाहिजे आपल्याला. बोकड बघा ना हिच आहे का. हा बोला कसं आहे हत्ती. बोकडच आहे ती. मग काय सांगितलं. मग ह्याला 31 पाटील राव मालाच मोल झालं पाहिजे. किंमत तरी सांगा बराबर का. किती किलो भरल सांगा बरं तुम्ही. घेतलं तर आपल्याला कळतंय. परंतु 21 मागून गेली ती. मी 31 सांगितलं त्यांना. मग तिने 21 मागून गेली ती. मी काय त्यांना दिलं नाही.
या काय रंग रूपाचं नाही बघा पाटील. काय म्हणताय? नाही एवढी किंमत नाही होणार याची. मग किती होती? 10,000 रुपये व्यवस्थित किंमत आहे त्याची बघा. वाकड आहे काय कोंबडी नाही. वाकडच आहे हत्ती नाही. जरा तुलून मुलून म्हणून व्यवहार करा माणसान. काय स तुझ्या मग मागून गेले का नाही एकवीसला? मग देऊ टाका चांगलं माय घेतलंय त्यांनी. साधे बाय तुला किती कमिशन दिलं? कशाचं मला कमिशन दिलं काय? एवढे पैसे नाही ठेवायचे देऊन द्यायचं बोला. चला तुमचं ऐकलं नाही बोलण्या का कुटका पाडणे का बोला. तुम्ही बोला तुम्ही बोला. चला द्या 15. 15 आहे का? मग मग कितच आहे? 12,000 पर्यंत होईल का शेवट पाटील? जा नाही परवडत. देऊन टाका पाटील चांगलं मागितलंय. तुला काय करतो व्यवहारातलं? मालक तू आहे का नाही आहे तुमचं परवडत नाही. एकच सांगतो आता 12:30 द्यायचं शेवट. नाही बर बघा झालं तर मला फोन करा. अहो कशाला फोन? लगेच आता तुम्ही गेला की दुसरी गिराकी येते. रांगच लागली ह्या बोकडाला. आम्हाला नाही परवडत. बरोबर किंमत केली 12,500 रुपये. नाही 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 जा तू या. देऊ टाका पाटील चांगलं नाही म्हणजे ना. या मग या. बरं मग बघा ना ऐकून नेलं तर मला फोन करा. 12:30 नेईल मी. आबाकडे येणार कोणी ना कोणी. नाही नेलं तर फोन करा मला. हा हा करी मी. येतो मग. हा या या चल जा इकडं. चांगलं मागितलं होतं द्यायला पाहिजे होतं. अरे एवढा शिकला सवाल्याला व्यावहारिक असता तर कशाला माझ्या सालाला राहिला असता. पाटील आपण काय आता एकूण पैसे कोणाचं द्यायला काय बघणार नाही याच्यात. आपण काय करू ज्याचं ज्याचं पैसे त्या नाही त्याचं काय करू. एक एक पात्र सगळ्याला देऊन टाकू. ज्याचं ज्याचं पैसे त्याला कोणाला कातड देऊ कोणाला मुंडी देऊ कोणाला फर देऊ आणि आपल्याला बघा सा पाणी खायला. हे बघ सो तुझ्या तुझी बुद्धी त्याला मित्रातली आहे. अरे काहीतरी उचलले जिबली की लागले टाळ्याला. तुला काय एवढ्या कुस्त्या मारतोय कधीतरी पार्टी दिला काम आणि पैसे का नाही लागा पार्टी. अरे प्रत्येक वेळेस माझ्याच पार्टी असतात पण ह्यावेळेस मी पार्टी दिली असती. पण काय झाले माहितीये का सध्याला माझा किस्सा लय नरम आहे. सोसायटीच द्याय नाही आता. सोसायटी इतकी घेतली यांनी जमणीव यालाच पैसेच नाहीत. पप्या तू नुसतं खायला येतो तू नको सांगू काय. उद्या मला वाटतं आपल्याला नियोजन करायला लागेल पार्टीचं. करू करू यांच्या आपल्याला काय लागेल. 35.9 पडली. पप्पाने एका गावाला जेवण दिलं. हो मग आम्ही कुठं होतो गावातले नास्के माणसं आहेत. तुम्ही चांगलं भाऊ तू चांगला आहे. बाहेरची सगळी भाऊ जेवा बरोबर देऊ. मग एक काम कर की पप्पा तू बाहेरच्याच गावात राहायला जाणार. हे तर कशाला राहिला तुम्ही? तुम भाऊ जा घेऊन काय. आम्ही का जाऊ ह्या गावात आमचं पहिल्या पण नाते संबंध गावाविषयी आम्हाला नाही. पण कमीत कमी घाणाला तरी बोलवायचं ना पार्टीला. तुला एवढा तो नास्का वाटला. आम्ही जातच नाही महत्वाचं बोलवत मी जाऊन आम्ही कोणाच्या जात नाही. राहिला विषय पार्टीचा ना. तुम्ही वेळ आणि टायमिंग सांगा अख्खं बोकाड देऊ तुम्हाला. मी गाणा बोकाड कापणार. अख्खं बोकाड कापणार. कुंबडी कापायची म्हणल्यावर तुला नको नको होतं तू बोकाड काप. कुंबडी काय घेऊन बसला? कुंबडी नाहीच आमच्या तर कापू कुठनं. मी म्हणलं ना बोकाडी का देतो अख्खं तुम्हाला कापून खायला घालतो. काय फोरानो. नमस्कार पाटील. नमस्कार. अरे एवढं जवान शरीर वाढतं वय कामाच वय बसून कसं काढताय रे. काय झालं माहितीये का आमच्या आई बापाने आमच्या भरपूर कमवून ठेवलंय त्यामुळे आम्ही बसून खातोय. पाटील तुम्हाला काय टेन्शन आहे का त्याचं? ते किती दिवस खातात बसून. जाऊन ज्या दिवशी संपत त्याशी कामाला जायला. आम्ही तुम्हाला काय अडचण आहे. जेवाय त्या बोकाड कापतो. तुम्ही तुमचे पोरं जेवत खावा तुम्ही. बरं ऐका मला काय म्हणायचं ना काही जेवायला तुमच्या सारख्याची गरज बी नाही. पण मला तुमचं बोकाड आहे ना एकात घ्यायचंय. रोख पैसे तुझी हिंमत नाही बाबाची बोकाड घ्यायची. अहो हाती घ्यायचाय वय हाती हाय असती. हा वाजाला तसा आहे ती 50-60 लाख हजाराला मागते ती बोकाड. अहो कितीला द्यायचं ती सांगा. ती घेतली मला गावात. अरे गावात माणसाची किंमत नाही ती जनावराची काय करणार आहे तुम्ही? पाटील चालून पैसे येते तर घ्या की राव टाका इकून. परत रावून लागल्यावर काय करायचं त्या बोकडाला आहे का किंमत परत? तू मला प्रपंचातल्या व्यवहारातलं शिकवू नको. अरे लक्षात बस बसा तिकडं. तुम्ही सांगा असं उच्च नका बोलू. 50-60 हजार रुपये म्हणतात. मग 5-10 हजार रुपये ठीक आहे. नाही नाही काय नको. तुम्हाला गावात किंमत आहे का नाही ह्यो म्हणतोय. बोलावलं नाही पाटील म्हणते तुम्हाला बोकड द्यायचं नाही. पाटील म्हणजे कसं आहे माहितीये का वळ जाईल पण पेळ जाणार नाही.
कुठले एक बोकाड झाले फार वाळून गेले मरी गेले बोकाड पंची काना लोकांचा हात मला मरल ती बोकाड जाग्या दुसरं बघू अरे काय आपल्याला काही ही बी पडलंय पुरा सांग की तो आधी दादा ती चालला त्याचा व्यवहार करायचं जी बोकडाचा व्यापार केला ना अक्षरशी एक बरोबर होती ती बी खावं लागली चला त्याच्या नाकाला आधी लागू आधीच नको लागाय चल आपला पापे चोरी करणं काय चांगलंय वय मुद्दाम चोरी करायला माझ्या पेक्षा डोकं चालवू नको माझा मित्र ना तू मित्राला साथ द्यायची काय होईच नाही ना सोडती शेवट्या बोंबला पाठकिन तो बाबा मला फोन बघतोय फोन बंद कर तुझा पप्पा कधी यायचं त्या पप्प्याचं मरून दे तिकडे अशा गावात डोंबाळा उठलाय बोकडच चोरीला गेले पाटलाच मग हे कलर कशाला आणलाय कलर यायचा बोकडाला ओळखी सुद्धा येणार नाही पाटलाला सुद्धा डोकलंय पण तुम्हाला बरं का छोट्या आला की काय आला कशाला बोलावलं काय काय पप्पे बोलावलंय पप्प्या माझं काय चुकलंय का सांग पाटलाकडं माझं 100 रुपये कमी 7000 रुपये तर आणि पाटील सारखं म्हणतोय बोकड इकल्या देतो हे पाटलाचा बोकाळ आणलंय मी मला सांग काय करायचं आपण चोर नाही हे पाटलाच्या बोकाळाला इथं कलर द्यायचा आहे पांढरा पाटला एकटाच विकायचं राहिलेलं आपलं 7000 ला 100 रुपये घ्यायचं कमी आणि त्याचं राहिलेलं त्याला देऊन टाकायचं एकांना बोकाळ बरोबर यावरच आहे की छाट्याला मदत करू लागल जर बोकाळ तिथं हा का की त्याला रंग लावण्यापेक्षा मुसलमान डायरेक्ट सोडू मस्तीला येऊ नको पाटला व्यक्ता विकायचंय मला काय कलर पाटील दाखव जोईन मी किती खोडेल त्याचा बाप आहे बाळासाहेब त्याला कलर दे कपाळाला कलर दे थांब काहीतरी होऊ शकतो बरं का दे कलर तो पायाला दे पट आणि पाटील कसा वाळागतो ते बघतो की मी कसा कलर ना उडव उठके पाप्या कुत्रे उठ उभा उडू का हा तिथं च्यादा असा वळकीतला आडा नाही काय नेटा भांग पाडले का असा कलप केला का कलप केसाला का केला केला तसं करायचं हा हे करून इकडे पट्टा घे पट्टा शाबास वर घे आता थोडा हित मध्ये हा कळे एकटा पप्या फुटला बिटला ना तुला फुडी ना थोबा तुझा अजिबात नाही तुला जेवाय घालतो इथं पायाला नक्या नक्याला दे कर पांढऱ्या ते जे कर बघ पाटील कसा वाळागतोय बोकाळ बरं का मेंबर बोला आपल्या कांबळेश्वर ग्रामपंचायत मध्ये सगळ्यात जुना आणि अनुभव मेंबर फक्त तुम्ही आहात आणि तुमचा आदर्श गावातली तरुण मुलं घेतात घेतात बरं वाटतं जरा बाकी काय बाकी सगळं ठीक आहे ना तुमचे आशीर्वाद पाटील काय सतोष आपलं बोकड चोरीला गेले हो असं कसं चोरीला गेलं गेले रात्री आणि तू कुठं होता मी घरी होतो कशाला गेलो घरी झोपायला थ्रीपीज लाईट नव्हती म्हणून गेलो होतो काय थ्रीपीज लाईट नव्हती कोणत्या झोपायला येत नव्हतं का तुला गेले तुझ्या आईला बोकड तुझं ते काय बी असो मी तुझ्या पगारातून वसूल करून घेणार बोकाड हा चांगलं गिराय खायला माघारी पाठवलं मी मला बी नसलेली अवदासाच उचले तुम्हाला म्हणलं एकूण टाका 12000 मागत होती तर तुम्ही दिलं नाही तेवढं 4 रुपये म्हणजे मला फायदे तोट्याच्या गोष्टी सांगतो काय तू व्यवहारातल्या पाटील काय शांत राहा ह्याला सहा ठेवीत नव्हतो शेजारी पाजारी आणली म्हणला हे पोरग चांगला असा तुझ्या चांगलं प्रमाणिक आहे रात्रंदिवस शेताची राखण करील म्हणला म्हणून गावालाच ऐकून ह्याला ठुलं मी पाटील शांत व्हा पाटील काय तुमचा वाघ गेलाय का हत्ती गेलाय गेले 15-20 हजाराचं 15-20 हजार का नाही बर लय मोठी रक्कम आहे लय मोठी रक्कम आहे किती मोठी आहे किती मोठी रक्कम आहे अहो काय सांगायचं आहे आल्या नाही गिरेक मी माघारी पाठविलं बरं तुमचं गावात दुश्मन बिश्मन आहे का कोण दुश्मन नाही कोण कसं काय झालं हा
त्या रॅम्बोचा पुतण्या घना त्यानं मध्ये माझ्या गोट्यावरची कोंबडीची अंडी चुरून नेली होती आणि काल बकऱ्याचा बी काहीतरी बोकड्याचा विषय काढला होता. कोंबड्या नाही ना नेले? नाही नाही कोंबड्या नाही, कोंबड्या नाही चोरती पोरग, अंडी चोरतोय. हा पक्का अंडी चोर आहे तो गण्या, त्यानंच माझ बोकाड हाणला असणार आहे. होती 5-7 पोरं होती आहे तर माझ्या लक्षात नाही. एका कला अडचणीत गाठल तर नावचा पाटील म्हणणार नाही त्यानं. येऊ द्या आता, येऊ द्या आता ना, आता का नाही तुम्ही अडवायचं नाही, मी आणि ते बघतो आता. बाळू काय करतोय? बाळू काय करतोय? कर संगीत येत आहे. काय करतोय? खाली बसित येतो. काय झाले, बोकडाला पाणी दाखवलं खयाना जायचं रानात, त्याला खयाना आहे बोकडाला. कुठं आणलं बोकड तो? अरे कशाचं काय, सासरवाडीवरनं पाठवून दिले बोकाड, त्यांच्या तिकडं रोग आल्याचं या म्हणले, तिकडं पाहुणं राहू द्या तुमच्याकडं. अरे कशाला आणलं, इथं लागल्या चोऱ्या होयाला बोकडांच्या. काय करत आलाय घेऊन बोकाड? मग त्यांनी पाठवून दिलं. पाठला तर बोकाड गेला चोरीला. चोरीला गेला मग काय? तर मग माघारी घालू का काय करू? नको घालू आता माघारी, उद्या बारामतीला इकून टाकू. तुझ्या संग येते मी. मला फसव दिले बाजारात. मी येते की? हा येते मी, फक्त दारू पिऊ नको तू. तू बाजारला सकाळच माझ्या बरोबर येणार? टेम्पो जा सांगून टेम्पोत नेऊ मग बोकाड. चालतय चालतय, आपण दोघ जा, मी तुझ्या संग येते इकायला बोकाड. सकाळ लवकर या, लवकर फसव दिले मला. मी येते की? सांगा तू कशाला काळजी करते, फक्त पिऊ नको तू बोकाड. एकूच तो लवकर ये. माझं काय बोकाड, मी धरून बसेल रातभर बोकाडाला. मी चोरीला जाऊ देतोय पाटला धरून बसेल. मी झोपेन त्याच्यापाशी. आपण सकाळच्या पाऱ्या असलं त्यांचं बोकाड मिळत काय लोकांना? म्हणत कीच आपण सकाळ सकाळ लवकर लवकर सकाळ जाऊ आपण तिकडं. चालतंय चालतंय, येते मग मी. येऊ का? या लवकर. पैसे सांगा, ठेवून 200 रुपये मला लागचाल तिथं. आला का चोरी व्हायला लागला गावात? अहो पाटील, हे गणाच रांबावच काम रे, त्यांनीच बोकड खाल्लंय. अहो ती चुलत पुट्ट तर माझ्या मस्तकात बसले. ती मला माहिती का, रात्री सकाळी पप्पू काय सांगत होता, रात्री पार्टी झाली भरपूर मटण खाल्लं. कोणी? त्या दोघांनी, सगळ्या लोकांनी. कोण म्हणलं तुम्हाला? मला पप्पूनी सांगितलं सकाळी. पप्पिया नक्कीच गोळे. म्हणजे बोकड कुणी नेला असावं बघा. नक्की हा चुलत्या पुतण्याचा कार्यक्रम आहे. मला सुद्धा तसंच प्रश्न आहे. पाटील काय पोरानो झाले का नाही पार्टी? मटण खाल्लं का ना पाटील? पण खाल्लंय मी तर रसान मटण. काय सांगू तुम्हाला, मटण खाल्लं तुम्ही पोट भरून भरला बी नेलं असेल असं. कोण आहे रे? आले कर नाही हे पप्या, कुठनं बी उड्या मारतात बरं का पाटील? तोंड तसं बाहेर काढ नको. आपल्याला पळायचं म्हणून इवडती पळते. राख मटण चिरावलं का त्या माणसानं? ताणून ताणून मारतील. येईल बाबा गप गेल असेल कुठं? नाही तुझी तुमच्या घरच्या काय कोंबड्या खुड झाल्याचा काय? खुड झाल्याचा काय? काय झालं कोंबड्याचं? कोंबड्याच्या आधी चोर.
चोर कोण भाऊ काय म्हणते तुम्हाला आणि चोर आणि मला म्हणतो काय झालं म्हणून काय शांत व्हा सांगा तुम्ही काय बडबड करता तीच काय कळा नाही नाही कळत नाही ना स्वतःचं घरचं खाऊ घालायचं आणि पहिरवण करायचा पुतण्याला चोर कुणाला म्हणताय तुम्ही याला म्हणतो आणि चोर तुमची काय कोणी चोरली तुमची बात चोरली आमच्या गाड्याला बघितलेलं आहे काय समजून घेऊन या पाटील तुम्ही लहान असताना तुम्हाला पिसाळलं कुत्र चावलं होतं ते आता उतरलो ते गेलं घरा चावल्यांची संख्या कशाला माझी आव काय सांगायचंय बोकड काय केलं कितला गेलं बोकड कोणाचं बोकड खाल्लं बोकड काय काय अहो भाऊ मी सांगतो काय झालं माहिती का पोरांना पार्टी द्यायची होती म्हणून मी काय आणलं म्हणलं तुमचं बोकड ऐकायचं म्हणलं रोख पैसे म्हणलं ते बोकड मी का घेतो ते आता माझ्याकडे आले हे माझे बोकड कुठे त्याच रात्री बोकड कस काय झालं काय झालं बोकड काय झालं 15-20 हजार बोकड अचानक गेला दाखवला पोर पाटील डोळ्यामध्ये कानामध्ये 4 बोटाचं अंतर आहे माझ्या कानावर जर चुकीचा आरोप केला कान काय पण करेल चोरी करणार नाही काय पण करेल तुमच्या घरात करेल गावात नाही करणार सुभाषराव तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बाबाकडे 40 शकल 5 शकल केली त्याचे हे व्यवहार बोकडाची बोकड आणि कोंबड्या चुरून दांड काय ऐक दोन काय करा तुमचं ऐक तुमच्या दोघांचं पण घरच्या खाऊ घालायला सांगा पाहिजे पण पाटील राम बाबा तुम्ही समजून घ्या ह्यांच्या घरात चोरी झाली माणसाची चोरी झाल्यानंतर त्यांच्यावर काय अवस्था होती हे समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही बी कसा असा आरोप करता सुभाषराजे वरिष्ठ माणूस आहे कसा बोलतोय त्याच्यावर भांडण करतो सुभाषराव गाण्याचं बरोबर आहे हा माणूस बोकड चोरीचा आरोप करतोय माझा गाणा सिंह चोरल हत्ती चोरल हुंड चोरल पण असली छाटचूट तुमच्यासारखी जनावर चोरणार नाही ते मला चपलीनं 2 चपल्या मारा पण चोरीचा आळ माझ्या घेऊ नका आलं लक्षात चोरीचा कुठे जातोय बोकड चोर बघितलंय का गणा नेलेलं सापड गेला मुद्द्याला हाताने त्या शांबेर काढून काढतो ना सुभाष कोण शांत सुभाष ह्या इस्मानी माझ्या दारामध्ये येऊन गोंधळ घातलाय मी ह्याच्यामुळे हायपर झालोय मला टेन्शन आलंय काही घडू शकतं पण मी कायदा न मोडणारा माणूस आहे एकच मिनिट पोलीस स्टेशन मला फोन लावतो जिथं लावायचं तिथं लावतो थांबा आपलं काय कनेक्शन नाही का बाजूला कुठं पोलिटिशियन असतील काय हॅलो येरावडा मेंटल हॉस्पिटल ताबडतोब कांबळेश्वर गावामध्ये आमच्या गावचे पोलीस पाटील बिथर लागत करतात या लवकर झालं ना झाडाव चढाव तुम्ही पण नाही त्या गोष्टीला एवढं हे करत बसताय ह्यांचं बोकड गेलंय म्हणते थोडस हे झालं रागावल्यात शांत होत्या ह्यांचं बोकड गेलं मग आमच्या कुठं आमच्या तुम्ही काय आरोप करताय तुम्ही बघितलंय का गाणी बोकड नेलं बघितलंय का मी सांगतो गणा पापड्या उद्या 5-6 जण बसले होते छोट्या तर त्यावेळेस त्यांचं काहीतरी चाललं बोला गणाने मला विचारलं की बोकड द्यायचं का रोख पैसे देतो म्हणलं काय म्हणलं खरं सांग खरं सांग मी मला काय झालं पोरं म्हणजे पार्टी दी मी म्हणलं लोकांचं बोकड विकत घेण्यापेक्षा मला पाटलांनी 1000 रुपये इनाम लावला होता ते 1000 रुपये मला रिटर्न मिळत्या आणि वर त्यांचं काय पैसे देतात म्हणून मी त्यांना म्हणलं तुमचं बोकड द्यायचंय का तुम्ही सांगा अध्यक्ष तुम्हाला वाटतं का मी बोकड चोडलं म्हणून म्हणजे काय झालं माहितीये का राम भाऊ कावळा बसायला फांदी मोडायला ह्याने विचारू का नाही तुमचं बोकड चोरीला जाऊ का नाही त्याच रात्री खऱ्या चोराचा आपण शोध लाव ना आपल्याच माणसांच्या अवकाशासाठी आरोप पाहिजे कशाला माहिती माणसं दारात आण तुर कुणी सांगितलं तुला असला उद्योग वाढवायला भाऊ मी कशाला माहिती भांडणं माझ्याकडे येतात मी भांडणाकडे जात नाही आपलं सरळ काय करतो भाऊ मी आपली माळ घालतो म्हणजे कुणाचं असलं कोंबड्याचं आणि अंड्याचा आरोप माझ्या येणारच नाही गणा कामाचं बघ कामात माणूस रमला की असेल काय पण आरोप होत नाही रिकामी माणसं असतात ना त्याच्यावर काय पण अशी झाडं पडतात रिकामी नाही भाऊ अहो गावात किती रिकाम आहे तुम्ही तरी काय काम करता तुमच्यावर आरोप येत नाही पण माझ्यावर माझी क्वालिटी कुठं बाकीच्यांची भोकणाऱ्यांची क्वालिटी कुठं गणा कामाला महत्व दे काम है तो दाम है चलो त्या बबनला कसा आता येतो का बाजार मोडला विकता
नाही तर दुसरं भाडं मिळायचं तिकडं जायचं. तू झालं ना पण नक्की तिकडं. अरे नाही मला टेन्शन येत. नको काळजी करू, मी फोन केला काय तू म्हणलं तया. पाटील पाटील आपल्या बोकडा सारखं बोकड दिसत आपलं काळ कुळकुळीत होत. फक्त ज्या डोक्यावर पांढरे केस आहेत त्याच्या नाक्या बी पांढरे आहेत. बोकड काय आपलंच आहे बोकड. अरे पांढर तुमचं काळ होत ना. अहो काळ कुळकुळीत आमचं. मग हे पांढरे धडधडीत राव. काय राव कुणी सांगेल पांढरे बोकड. हे रे आमचं तुला माणसाची पारख नाही तर जनावराची काय करणार आहे सध्या. तुमच्या जवळ येत माहिती तुमच्या जाधव. आता ते खटकानं गोंधळलं की खटका कडवी जाईल. त्याला काय करते पाटील. बर का सापडलं बोकड. तुम्ही गडीला आड आणि कामावर ठेवला बर का पाटील. आपलं सापडलं बोकड. नाही हो चोरीला गेलं. हाता तोंडाशी आलेला घास न्याला कुणीतरी काढून. शांत वाला बोकड होत तुमचं. लय माझ्या सतुशानं तळातल्या फोडाला जसं जपाव तसं बकऱ्याला जपलं होत. पण गेलं मग सांगितलं काय तुमचं जत्रा आहे काय. बारामतील चाललो आम्ही बाजारात चालले बोकाड. मला फसावते आले बाजारात लोक म्हणून संगीतात जायला म्हणलं. चल बाबा सासराडीने दिलंय मला सांभाळायला. पाटला तू बोकाड गेला चोरीला ह्याला म्हणलं इकून टाक बाबा. बाळासाहेब तुमचं सासरवाडीत दिलेलं. सासरवाडीत न दिले मला फसवते म्हणलं संगीतात आहे म्हणजे मी तर तुझ्या बर तू दारू पितून तुला लोक गंडावते. बाबांची गाडी ते म्हणून थांबले. वहिनी खर्च करताय तुम्ही म्हणताय त्याला बाजारात लोक फसवते. येऊ नको म्हणलं सकाळी तरी पिऊन आलाय. तो अख्या बाजाराला फसवल. तुम्ही म्हणताय बाजार फसवल त्याला. चांगला असता का नाही तर नसता फसला. पण 10 रुपयाला म्हणून फसावते त्याला. ह्याच्या उपाय काढू का. टेम्पोला भाडं 1000 सोबासराव जाणार. त्यापेक्षा असं करू सादिक भाई सांगू जो आपला मित्र आहे त्यालाच घरी बोलवून घेऊन या वाराचा खटका पाडू. तुझं 1000 पैसे वाचतात. रोकडा संगीताचा बाजारातलं चोर परवडलं. राम भाऊ म्हणजे दरड खर लुटल मारायचं. हे बाळा पुन्हा चोर म्हणतो. सुभाषराव मला जरा काही घडू शकतो. माझ्या बोकड तुम्ही चोर मला म्हणायची काय करा. माझ्या बोकड तुम्हाला आम्ही बहीण भावंड चालले बाजारात विकतो. आमच्या आम्ही घेतो तुम्ही का ताण घेता. आम्ही मित्र नाही. वहिनी टेन्शन घेऊ नका. तुम्ही जरी ऐकलं ना तरी व्यवस्थित पैसे द्या आणि व्यवस्थित मुद्दे दी का. आम्हाला काय आमच्या मित्राची काळजी नाही. वय पाटील सादिक बायला बोलून नाही जर बोकड व्यवस्थित व्यवहाराने गेलं तर 2-3 दिवसांनी बाजारला नेऊ आपण. माझं कमी पैसे द्यायचं नाही सुभाषराव. तुम्हाला विचारणार परवडतंय का तरच विकायचं. सादिक बाई सलाम अलैकुम. किती वर्ष सादिक बाई बोकड बेचने का आहे ना. मेरा पेरेंट आहे ना ओबाळू उसका बोकडे बरदार बोकडे उसका. राम राम सादिक बाई. बघा बर हा उचलो मत ज्यादा ऐकूते ना तुम. अच्छा प्रश्न की कोई जरूरत नाही. ऐसा बरदार खाना खाया डाकला आहे उसको. सादिक बाई गरीबाई काय झाले. सासवडीत दिलेलं बोकाड आहे. सासवडीत दिलेलं सांभाळायला. चोरीला गेलं पाटलाचं बोकाड. आमची बहीण आहे संगीतात आहे म्हणजे भाऊ बाळा इकून टाक बोकाड. तुझं चोरीला गेलं तर स्वासाडी नाही. बारामतीत चाललो होतो पण या रामभाऊ नेहमी आपला बोकड दोस्त आहे. काय सांगितलं बोकडाचं. ओ हमारे हिसाब से तो ये बोकड नाही सादिक भाई. ही बोकड आहे आला सादिक भाई. ये बोकड वाला मंतर. ए भैया अरे हो वाघ लागला. ती बोकड आहे. बोकडाचा विषय चला माझ घ्या. नाही ते बोकडाचं काय व्यवहाराचं. व्यवहाराचं असं आहे की सादिक भाईला मराठी येतं. मराठीत बोलायचं. सादिक भाई बोला. कसं आहे माहिती काय. त्याला वाटणार की रागाला जाणार ती सादिक भाई. मराठ मला हिंदीत का बोला नाही. कसं आहे सादिक भाई आपलं लमसम आपलं 51,000 देऊन टाका. त्याची बी गरीबी हाटेल तुम्हाला बी परवडेल. तुम्हाला बोकड 1 लाख रुपये. 1 लाख रुपये सांगा बघा. शहाण्या उठलं 1 लाखावर गेले. सादिक भाई काय करू माहिती का.
मी आपलं माझ्याकडे यावं दर मंदिरीत निवड माणसं गावात कायच का ठेवायचं जाग्या इकू इकू थांबा किंमत सांगा बऱ्या तुझ्या फायद्यासाठी आम्हाला कळते ना किती फायदा व्यवहार तसा नसतो करायचा सादिक भाई काय तुम्ही काय म्हणताय वजन मापाचा पैसे सांगा मी म्हणतो हा पण तुम्ही सांगा की आता 1,00,000 सांगितलं 50,000 ते बाजूला ठेवा तुम्हाला काय वाटतं 10,000 रुपये धरा काय साधिक बाय बोलताय वजन मापाचे पैसे आपल्याला म्हणजे काय माझ्यात एक कोंबडा पाळला होता 11,000 किंमत जाते कमरा एवढा झालता कोंबडा 11,000 जातो ते हे बोकड विचार करा माणसाने बोल आमच्या गावात कोंबडा बोकडापेक्षा मोठा बर का आमच्या गावात कमी अकलेचा निर्बुद्ध माणूस म्हणजे रामभाऊ आहे दुर्लक्ष करा पेतय काय बी म्हणतय त्याकडे यावा असेल तुम्ही सांगितलं ना तर काय त्याची किंमत 2 मिनिटात होऊन जाईल तुम्ही आता काय सुभाषराव बोला तुम्ही फायद्यासाठी बोलली की आम्ही का पाहिजे येणार म्हणजे वजन मापाचं पैसे मी माझ्या मित्राच्या फायद्यासाठी बोलली पण त्याला अक्कल नाही माझ्या पोटाला 500 रुपये पाहिजे मग किती परवडते तुम्हाला शेवट 16,000 रुपयाला होईल त्याच्यावर रुपया सुद्धा देणार बघा पटलं द्या किंवा देऊ नका ठीक आहे पैसे 20,000 घ्या माझ्याकडे द्या द्या तुमच्याकडे काय सांगा बाकीचे पैसे वसूल करायचे त्यांच्याकडून विसरून बाकीच्या पैशाचं बाकीचे पैसे बोकाड घेऊन कुणी बी तुम्ही या 10,000 रुपये मी घरी देतो ऐका मा जोडीदार तुम्ही घेऊन जातो तुम्ही 2,000 दिले 2,000 इसा काका तुम्ही 16 म्हणला म्हणजे आम्ही तेवढं मानणार नाही काय तरी शेंडे लावा 500 करा माझा ऐका 100 म्हणणं तरी लागणार नाही 16 योग्य 16,500 फायनल झालं संपला विषय बाळूकड द्या 2,000 विचारा हे बाळू चालते का बाबा सध्या मला फसत नाही तुम्ही नाही योग्य पैसे दिलात ना योग्य पैसे दिले योग्य सुभाषराव होय फसत नाही सध्या बाय मला पैसे द्या मी सांगितलं येतो लगेच माझ्याकडे द्या पैसे मिळतो आमच्या बरोबर आणि तिथं घरी पैसे संध्याकाळी एकदम पैसे दिले ह्याच्यात जर पैसे तुम्ही दिलं लक्षात राहणार माझं पण सांगवेला जरा खत बियाणं आणायच्यात सांगवेला चालू साधी बाई घरी येतो या पाणी पाजा तुमचे खत बियाणं माझ्या पैसे आणायचं अरे बाळ्या मी चाललोय माझ्या कामात येत आहे पैसे आणतो आणि घरी झोप 2,000 त्याच्याकडे देऊ नका मला 50 साधिक भाई तुमच्या विश्वासातला माणूस आहे ना मग बोकड नेऊ दे त्यांना आणि तुम्ही सांगवेल जाताना फक्त पैसे घेऊन आलोच घरी बोकड घेऊन जातो का माहित आमची सगळी सवंगडी घेऊन आलोच बरोबर घरी जाऊन जो ठीक आहे ओके तुमच्या बरोबर मला नाही मग साधिक भाई परत जरी असली तर बोकड सांगतो बरं का सांगा सरपंच गावचं तुम्हाला शोभत पाटलाचं बोकड मागितलं तर तुम्ही सदेक भाई पाटलाचं मागितलं होतं 12,500 पण गेलं चोरीला गेलं त्यांचं वाटलं झालं त्यांचं ही बोकड खराब होत आहे ह्याच्यापेक्षा ही कसला मनुबाबदार माल आहे त्याच्यापेक्षा बोकड जोर सुभाषराव बोकड तर खायचं म्हणलं की सरपंच हजारच असते आता मनसोक्त त्यावेळेस त्यांना कुठे जोडीदार दिसत नाही मित्र दिसत नाही कुत्र दिसत नाही सगळी सर्वस्वी जबाबदारी पाटलांनी घेतली का नाही 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 रामभाऊ तुमच्यामुळे हा योग आला नाहीतर बाळासाहेब कुणाला आगळ आगळ लागू देते काय त्याची जीरू जाण तुम्हीच माझं काय बोकड जर चुरेला गेलं का ना खाण्यापिण्यावर काहीतरी चारा आता वसूल झालं म्हणायचं बस सुभाषराव 16,500 बोकाड इकलं 2,000 इसार दिला 14,500 आणलं आणि 6,500 तर आपण संपून टाकलं आता 10,000 बाळा जातो टिकू विषय कट कट कसं सगळं खाऊन टाकलं ते कळलंच नाही आपल्याला तुम्ही तर म्हणा सगळं हाना होय पाटील वाळू सुभाषराव पैसे द्या माझं कसलं पैसे माझे सुभाषराव देखाना करीना कसलं म्हणजे मेंदू डोका पडला काय तुम्ही कळतय त्यांना पैसे द्या कळतय का बघत होतो कळत का एवढा आडण बाळू मी आपण माझे पैसे पाहिजे बाबा तुला आपण हून मी बोलून घेतलाय
की तुझी रक्कम इकडे तिकडे जाऊ नये. मला गडबडे जायचे काम आहे तिकडे. पैसा करता आहे पैसे केव मरता आहे. मरू जायगा तू, तू इथच सगळं राहे गा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस. सुभाषराव वीस नोट आहेत घ्या. वीस निमे दहा, हे दहा हजार त्याला देऊन देऊन टाका. बाळासाहेब बोकड साडे सोळा हजाराला ठरलं बरोबर आहे. आणि साडे सोळा हजाराला ठरल्यानंतर हे वीस नोटा मोजून घ्या. दहा हजार रुपये. दहा हजार. दहा हजार कसं? तेहतीस नोट आहे पैसे दे. साडे सोळा हजार पैसे. तेहतीस नोटा पैसे दे झाल्या. साडे सोळा हजार होते या. हे दहा नोटा काय करू? वीस नोटा घेऊ मी तुमच्या. हे हातात तर घ्या. हातात मला तेहतीस नोटा पाटील. त्याचं ले गणित कच्च. आज तुला सोळा साडे सोळाच येणार होत. वीस नोटा दिले की दिले की दहा हजार आहेत. अरे रामभाऊ काय माहितीये का, तुमचा बाप पण मेहनत कमी होता आणि तुम्ही मेहनत कमी. तुम्हाला साडे सोळा हजाराच्या पाचशेच्या तेहतीस नोटा दिल्या. साडे सोळा हजार होत्या. जरी आम्ही असलो मेहनत कमी पण अक्कगाव म्हणतात जिथं कमी तिथं आम्ही. पैशाची दिली आम्ही हमी. ऐका मला काय सांगू नका सुभाषराव. बाणाचा पाया वाढवू नका राव. मी आता बाणं विसरून गेलो राव. अहो बाळासाहेब ते सादिक भाईनं काय केलं? रामभाऊच्या हातात पैसे दिले. तुम्ही त्यांना विचार की रामभाऊला. रामभाऊ की तुम्ही कसे बाळा. सादिक भाईनी टोटल रक्कम आमच्या हातात दिली. इथं दोन हजार ऍडव्हान्स दिलते. इथं साडे चौदा हजार माझ्याकडे दिले. आणि मी म्हणलं जबाबदारीने हे पैसे बाळूकडे द्यावेत. पाटील म्हणे मला भूक लागली. म्हणलं चला पैसे नव्हते. पाटील म्हणे खर्चा बाळूच का पाटील असं ठरलं ना. हे मला काय उपकार करतोय का? नडी आडीला येतो सारखा काय बी म्हणतो. सुभाषराव पुढे आल्यावर तुम्ही काय म्हणला? थंड घ्यायचे म्हणला का नाही? लशी घेऊ म्हणला का नाही? घेतली लशी नाही. आमचं तुम्ही सांगताय. तुम्ही म्हणला तीन हजाराचे कपडे मला घ्यायचे. ती मी एकट्याची घेतली का? साडेसहा हजार खर्च कसा झाला? मी जेवणाचा मी म्हणलो थंड घ्यायचं. तुम्ही कपडे म्हणला. मी कपडे घ्यायला गेलो. फक्त अंडरपॅन्ट बनेल घ्यावं म्हणलं. ह्यांनी दोन दोन जोड काढलं अंडरपॅन्ट बनेलचं. ह्यांनी मी काढलं. तुम्ही बी घेतलं की एक बनवलं अंडरपॅन्ट. काय झालं? साडेसहा हजार रुपये खर्च झाला. आता ही सगळी असल्यावर काय मला तर नाही म्हणता आलं का? मी पण म्हणलं मग ठीक आहे ओके. आणि दहा हजार राहिलं नाही. तुझे पैसे म्हणजे सार्वजनिक मालमत्ता आहे. ती तरी कसं माग राहते? आमच्यावर आले ते. सहा हजार रुपये माझ्या तुमच्या पार्टीवाले सोडून द्यायचं. साडेसहा हजार रुपये मानून ठेवू का? सोडून द्यायचं. कधी कधी आम्हाला बी टाकतो की तो बाळू. पाटील खाताना काय म्हणत होत? काय खर्च करायच्यात का? माझं बोकाड गेलेलं जे काय मला दुःख झालं होतं त्या अक्षरशः जीवन विसरून गेलो मी. म्हणजे आमच्या साडेसहा हजाराला चुना लावला त्याचा आनंद झाला तुम्हाला? नाही नाही, तुझ्या पैशात जावा पोटभर जेवलो ना बस समाधानाची डेकर दिली. तुम्ही काय म्हणा? मला नाही म्हण सक्त. आता काय करू? बाळासाहेब पण कच्चा नाही रामभाऊ. जिथं तुमची सगळ्यांची बुद्धी संपती, विचार करण्याची क्षमता संपती, तिथं बाळासाहेब विचार चालू होतात. बाळासाहेबांचे एक दोन तीन चार पाच आणि सहा. हे किती हजार झालं? तीन द्या म्हणजे आपल्यात पण वाट नेईल ना. पाटलांना द्या. पाटलांच्याकडे द्या. पाटलांच्याकडे द्या. मला जीवन खाऊन दक्षिण आता पाटील. सुभाषराव तुम्ही तांट्याच्या मूर्तीचा अध्यक्ष आहे. पाटील गावच्या बलबम पाटील आहेत. पोलीस पाटील आहेत. आणि तुम्ही सरपंच आहे. तिघं तुम्ही जबाबदार माणसं. आता हिशोब कसा देणार? आणता बाळासाहेब सांगतोय त्याला ऐका. रोजाचे पैसे घेणार तुमचं नको नको नको. घेतलं की ऐका. हायच सगळं सगळं सांगतो तुम्हाला. नंतर तुमचं साधी महिने बोकाड केवढ्याला मागितलं होतं? पंधरा हजाराला. हा हा पंधराला तुम्ही दिलं का? नाही अजिबात नाही. मी हे तर बोकाड केवढ्या निकलं? साडे सोळा. साडे सोळाला दीड हजार नप्प्यात मी तुमचं बोकाड इकलं का नाही? कोणाचं? हे पाटलांचा बोकाड होता आज इकलेलं. यांचं काळं बोकाड मी. पाटील काय म्हणायचं? मी पैसे मागाय गेलो की पाटील म्हणायचं बाळू माझं बोकाड इकलं की तुला पैसे देतो दोन महिने असंच म्हणत होत. आला का म्हणलं माणूस बोकडाला गेला हे बघा ना. आपण जिकू म्हणलं. यांचं बोकाड मी रातचं उचललं. त्याला पांढरा कलर दिला. कपाळाला नाक्याला पांढरा कलर दिला.
आणि तीच बोकाड तुम्ही ऐकलं मी नाही ऐकलं साधिक व्हायला तुम्ही ऐकलं आणि ती पैसे तुम्हीच खरचलेत माझं 100 कमी 7000 मग 100 तुमचं माझ्याकडे आलं देऊन टाकतो तुमचं उद्या डेकर मारस त्यांच्याच पैशात माझ्या कष्टाचं पैसे तुमच्या मुखात जाऊन द्यायला नरड्यात हात घालून काढील की बाहेर सुभाषराव त्या बोकडाच्या नजरेवरच मी वळाकडे होतोय बहुतेक पाटलाच बोकड तरी सत्या म्हणत होता हा पाटील आपलंच बोकड हाय ती माझ्याकडे सारखं येते माझा हात चाटते पण मी सतुशाच्या बोलण्यावर लक्ष ठेवलं नाही मी त्याला कलप भडकलो मी पांढरा कलप केला तिथं पट्टा वाढला नक्या रंगावल्या आणि तुम्ही जिंकलं बोकर आवाज का प्रकार काही नव्हताच होईल अहो आम्ही नको म्हणत होतो सर पाटील खर्चायला पैसे तुम्ही मला जाऊ द्या बाळ्या गंडाव तू बाळ्या असा कर तू घेतला का नाही पाटील माझे पैसे मला कष्टाचं मिळालं कामाचं असं नाही तुम्ही पैसे दिलं बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून तुमच्यात काम केलंय मी पैसे वसूल केल्याशिवाय गरीब माणूस कधी सोडत नाही आणि कधी गरीबाचा पैसे बुडवले ही भावना ठेवू नका वसूल केल्याशिवाय ह्याने नाही वसूल केलं ना तो वसूल करणार रामभाऊ मी निघालो असंच प्रेम राहू द्या स्वतःचे पैसे असते तर रुपया खराजला नसता बाळ्याचा पैसे होतो म्हणून कपडे घेताय दोन दोन अंडरपॅन्ट घेताय आधी नागडच होता का रामभाऊ तू काय म्हणतो पैसे लोकांचं खर्चून अजून चप्पल काढताय म्हणजे पैसा 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 राहिलंच नाही चप्पल टाकलो खाली बस सरपंच तुम्ही गावचं ज्येष्ठ नागरिक आहात ही पैसे तुमचे ज्येष्ठ आहे ते प्रथम नागरिक आहेत अहो ग्रामपंचायत सरपंच आहे मी या पैशाच्या पायी नको ती तुम्हाला बोललो त्या निष्पाप निरागस त्या गाण्याला सुद्धा नाही नाही ती बोललो त्याने आरोप केला त्या गावातल्या तुम्हाला सर सुद्धा येणं वाकडं बोलायला लागो पैशामुळे नको मला मला नको मी तुमचं बोकाड ऐकलं काय चुकीलं का मी नाही नाही माझं कष्टाचं पैसे व्यवहार कसा करावा याचा धारा शिकवला व्यवहार असा असतो पैसा पैसे मिळणार सुभाषराव 100 रुपये पाटलांचं माझ्याकडे आल्यात मी त्यांचं इमानदारीने पैसे पाटील अजून कोणाकोणाची मजुरी राहिली असेल ती देऊन टाका नाही तुम्हाला लय यादी द्या मी देईन जाऊ का पिदाड्या लोकांना एवढी बुद्धिमत्त असते आयुष्यात आज मी बघितली शांत व्हा पाटील पैसे ठेवूयात रामभाऊ बघितलं ना ह्या गोष्टीत बाळासाहेबांची काही चूक नव्हती आपण बाळासाहेबांचं बोकड ऐकलं म्हणून जे पैसे मिळाले त्या पैशावरती आपण सगळे आयुष करत बसलो पण आपल्याला हेच माहित नव्हतं की ते पैसे पाटलांच्या बोकडाचं होतं नाही माझी बी चूक होती मी वेळेला पैसे दिला असतं तर हे आले नसते माझ्या नशिबी पाटील प्रत्येकाला गरज आहे प्रत्येक जण पैसे तुम्हाला मागत होता बाळासाहेब असल ती सतीश असल तुमचा पण तुम्ही सारखं बोकडा चाडला पाहिजा बोकाडी कधी मग देतो बोकाडी कधी मग येतो नड गरज अडचण प्रत्येकाला आहे पण त्याच्यावर मात करून गंडवागंडवी करायला गेलं तर आपण गणतो चला सुभाषराव व्यवहार व्यवहाराच्या जाग्यावर मैत्री मैत्रीच्या असू द्या जे पण काय आम्ही कपडे खरेदी केले ना तुमच्याच पैशातले होते तर ते पैसे आम्ही देऊन फक्त एक करा रामभाऊ गाणं तर तेवढा गैरसमज दूर करा तसं चेडा जायची वस्तू होती म्हणून खाल्ली ते बरं का चला चेडा नादी नका लागू चला या